शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेनेला रितसर उत्तर पाठवू असं म्हटलंय, तर कारवाई विरोधात कायदेशीर पाऊल उचलणार असल्याचं केसरकर म्हणालेत। शिवसेनेच्या प्रतिज्ञापत्राबाबत केसरकरांनी आपली प्रतिक्रिया दिली, तर आमच्या हातावर आजही शिवबंधन असल्याचं केसरकर म्हणालेत। हे केलेलं असतो, रजिस्टर केलेला असतो सभागृहामध्ये, त्याचा नेता हे जे निवडून आलेले सगळे आमदार असतात त्यांनी एक पत्र आणि सह्या करून आपल्याला पाठवायचं असतं अध्यक्षांकडे, आणि ते जे पद असतं हे पद त्या ठिकाणी त्यांचं कायम असतं, आणि म्हणून तो सुद्धा जो प्रयत्न झाला नेतेपदून त्यांना काढण्याचा तो चॅलेंज करण्यात आलेला आहे, तो चुकीचा निर्णय असल्याचं आमचं म्हणणं आहे।